मंडळी, विचार माध्यमच्या व्हीएम न्यूज मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत एका वेगळ्या चर्चेवर. माझ्या बरोबर आहेत सामाजिक कार्यकर्ते गणेश दुबळे सर. सर, तुमचं प्रथम व्हीएम न्यूज मध्ये स्वागत आहे आणि आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. गणेश दुबळे सर हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी विविध विषयांवरती आंदोलनं केलेली आहेत, उपोषणं केलेली आहेत आणि ते पेशाने शिक्षक आहेत. हे सगळ्यात महत्वाचं, सरकारी शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असताना मात्र सामाजिक काहीतरी समाजाचं देणं लागतो या भावनेतनं ते लढा उभारत राहतात. समाजात असे अनेक राजकीय पक्ष आहेत, राजकीय संस्था आहेत की ज्या माध्यमातून अनेक जण आंदोलन करत असतात. काही जण आर्थिक हितसंबंधासाठी सुद्धा आंदोलन करताना आपण पाहिलेले आहेत, तर काही जण फक्त आपलं स्वतःची तुंबडी भरणारे आंदोलकही आपण पाहिलेले आहेत. मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळे आपले गणेश दुबळे सर आहेत. आपण आज त्यांच्याशी या आंदोलना संदर्भात बोलणार आहोत. काही मोठे विषय आहेत त्यांच्याकडे, त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर सर, पहिले तर तुमचं व्हीएममध्ये स्वागत करताना ह्या उपोषणाचा जो मार्ग तुम्ही अवलंबला, एक तर मुळामध्ये तुम्ही शिक्षकी पेशामध्ये होता, सरकारी शाळेमध्ये तुम्ही शिक्षक म्हणून कार्यरत असताना तुम्ही ह्या आंदोलनाकडे कसे काय बोलाल? मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजापूर येथे शिक्षक आहे, जिल्हा परिषदचा शिक्षक आहे आणि 2004 पासून मी पंढरपूर येथे 6 वर्ष सेवा केली. त्यानंतर जिल्हापतीने सातारा येथे आलो आणि पहिल्यापासूनच समाज कार्याची आवड होती. आणि आपण शिकल्यानंतर किंवा नोकरी लागल्यानंतर समाजाचं काही देणं लागतो आणि लोकांची आता टेंडन्सी आहे की न्याय आपल्याला मिळावा परंतु वेळ द्यायला कोणी तयार नाही. मग हे आपण कार्य हाती घेतलं तर काय होईल याचा विचार करत असताना शिवांतिका सामाजिक शैक्षणिक विकास संस्था निर्माण केली आणि त्या माध्यमातून हळूहळू सामाजिक काही उपक्रम घेतले. त्यामध्ये गेली सलग 3 वर्ष आम्ही महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त शिक्षक पुरस्कार, जिल्ह्यातील काही आदर्श गुणवंत शिक्षकांना पुरस्कार दिले आणि हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात राबवला गेला. अण्णाभाऊ साठे जयंती आणि क्रांतिसिंह नाना पाटील जयंती या निमित्ताने स्पर्धा परीक्षा असतील, 10वी 12वीतल्या मुलांना ग्रंथ वाटप अशा पद्धतीनं काम सुरू केलं. आणि त्यानंतर हळूहळू वंचित गरीब लोकांना न्याय देण्यासाठी लोकशाहीने जे आपल्याला एक चांगला हत्यार दिलेला आहे, आंदोलनाचं हत्यार, की कायद्याच्या कक्षेत राहून आपल्याला वेगवेगळी आंदोलनं करता येतात आणि त्याचा रिझल्ट चांगला निघतो. फक्त त्यासाठी आपल्याला संयमाची गरज आहे आणि बरीच आंदोलनं या 2-3 वर्षांमध्ये झाली आणि ती आंदोलनं बऱ्यापैकी म्हणजे 90% वर यशस्वी झाली आणि अनेक लोकांना त्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे. हे आंदोलन करताना करता तुम्ही उपोषणासारखा हत्यार उपजता, आत्मक्लेश करून घेता. सध्याच्या या 2-4 वर्षांमध्ये तुमची जी आंदोलन झाली, या मागील काही काळामध्ये तुमची आंदोलन झाली, या आंदोलनाबद्दल सांगताना काय आमच्या प्रेक्षकांना सांगत? जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल, या प्रत्येक ठिकाणी आमची आंदोलनं झाली. मी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा जिल्हाध्यक्ष सुद्धा आहे. या माध्यमातून जिल्हा परिषद समोर गेल्या 60 वर्षांमध्ये जिल्हा परिषद समोर असं आंदोलन झालं नव्हतं. घंटानाद आंदोलन हे झालं आणि आंतर जिल्हा बदली, जे शिक्षक 16-16 वर्ष बाहेरच्या जिल्ह्यात होत तर त्यांना जिल्ह्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मोठं घंटानाद आंदोलन झालं. मीडियाने सुद्धा त्याची चांगल्या पद्धतीनं दखल घेतली आणि गेल्या 40-50 वर्षात जे रोस्टर अपूर्ण होतं ते पूर्ण झालं आणि आज जवळजवळ 400 ते 500 शिक्षक या आंदोलनामुळे सातारा जिल्ह्यात येऊ शकले. त्यानंतर मी आपल्या प्राथमिक शिक्षक बँकेसमोर, प्राथमिक शिक्षक बँकेचे 68 ते 69 वर्ष झालेले आहे आणि कोयनाका येथील शिक्षक बँकेतील कर्जाचे व्याजदर खूप वाढले होते आणि ते कमी करण्याच्या दृष्टीनं तिथं आंदोलन केलं. तिथं सुद्धा हे पहिल्यांदाच आंदोलन झालं होतं आणि या आंदोलनामुळं बँकेचे चेअरमन तिथल्या प्रशासनाला 4 प्रकारचे व्याजदर कमी करावे लागले.
आणि हे आंदोलन सुद्धा सर्वांच्या सहकार्यामुळे चांगलं झालं. नगरपालिकेमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 86 कर्मचाऱ्यांचे निवडणुकीचे मानधन, राखीव कर्मचाऱ्यांचे मानधन मिळाले नव्हते. सध्या मी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन या संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, सिव्हिल हॉस्पिटल, एसटी कर्मचारी या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अडीअडचणीबाबत न्याय देण्याचं काम चांगल्या पद्धतीनं करत आहे. तसंच शिवांतिका सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या मार्फत आम्ही काही सामाजिक उपक्रम नेहमी राबवत असतो. महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी कार्यक्रम राबवत असतो. वैचारिक मंथन होतं. या शिवांतिकाच्या माध्यमातूनच मी गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माझ्या पत्नीला रासपतर्फे उमेदवारी मिळवून दिली आणि लोकशाही जिवंत राहण्यासाठी या प्रस्थापित व्यवस्थेविरोधात उमेदवारी सुद्धा आम्ही दिली होती आणि त्या माध्यमातून 550 मत या सातारा शहरातून आम्हाला मिळाली की सामान्य नागरिक सुद्धा एखाद्या प्रस्थापित शक्ती विरोधात लढू शकतो ते आम्ही दाखवून दिलं. त्यासोबतच आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी शिक्षण झालं त्या शाळेची दुरावस्था झाली आहे यासाठी प्रतापसिंह हायस्कूल बचाव कृती समिती स्थापन करून माननीय मुख्यमंत्री असेल, पालकमंत्री असेल, जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र व्यवहार करून त्या शाळेला उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न करत आहे. याच कृती समितीच्या मार्फत आम्ही तिथं माग होस्टेलचे जे ढिगारे होते ते जेसीबीनं चांगले लेवल केले. शाळेला आता 50 लाखाचा निधी ग्रंथालयासाठी आलेला आहे, तो कसा युटिलाइज केला जाईल यासाठी प्रयत्न करत आहे. आणि सध्याचे जे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास शिंदे साहेब यांनी चांगल्या पद्धतीने या प्रश्न माननीय शिंदे साहेबांनी याच्या संदर्भात सर्व विभागाची बैठक घेऊन 2 मीटिंग घेतलेल्या आहेत. प्रतापसिंह शाळेची राधिका रोडवर 18 एकर जमीन आहे आणि या जमिनीमध्ये आता शेती घेतली जात आहे. तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शेती संशोधन केंद्र व्हावं अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर सातारा शहराची हद्दवाढ झाली पाहिजे हा प्रश्न घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. सातारा शहर गेली अनेक वर्ष एक मोठं खेडं म्हणून समजलं जातं, परंतु पुणे, सोलापूर, कोल्हापूर ही शहरं मोठी झाली, सांगली सुद्धा मोठं झालं, परंतु सातारा शहर एक ठराविक मर्यादेच्या बाहेर मोठं होत नाही. तर आमची सगळ्या सातारा शहरानजीक जे उपनगर आहेत त्यांना विनंती आहे, शाहूपुरी असेल, खेड असेल, संभाजीनगर, की आपल्याला सातारचा विकास करायचा आहे आणि जर आपल्याला चांगल्या सोयी सुविधा पाहिजे असेल तर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे आणि हद्दवाढ जर झाली तरच सातारा शहर ही महापालिका होईल आणि महापालिका झाली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला केंद्राचा राज्य शासनाचा निधी येऊ शकतो यासाठी आम्ही सातारा शहर हद्दवाढ कृती समिती देखील स्थापन केलेली आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या ज्या महिला असतात, कर्मचारी असतात, त्यांच्याकडं कुणीही लक्ष देत नव्हतं, 6-6 महिने मानधन मिळत नव्हतं आणि या वर्गाची थोडीशी दया यायची की यांच्याकडे कोण लक्ष देत नाही. थोडासा अभ्यास केला आणि या असंघटित कामगारांचं नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला आणि याच्यातूनच 12 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झालं. त्यानंतर 12 नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर मोठं आंदोलन झालं. या आंदोलनाची दखल घेऊन माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या महिलांची कर्मचाऱ्यांची बिलं वेळेवर मिळण्यासाठी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं. शिक्षणाधिकारी असतील, लेखाधिकारी असतील यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलं आणि माझ्या आयुष्यातले सगळ्यात आनंदाचा क्षण की या वंचित घटकांना मी न्याय देऊ शकलो. माननीय शिवसाहेबांनी आमच्या मागण्यांचं पत्र शासनाला कळवलेलं आहे आणि यापुढे या संघटित कामगारांसाठी, असंघटित कामगारांसाठी काम करण्याचा माझा मनोदय आहे. आंदोलनाच्या माध्यमातून या काही ठराविक गोष्टी आपल्या समोर मांडलेल्या आहेत तर ते
संघटनेच्या माध्यमातून जवळजवळ 1 लाख रुपयाचे मानधन या कर्मचाऱ्यांना मिळाले होते. आणि ते सर्वच कर्मचारी होते, म्हणजे अधिकारी होते, कोण क्लार्क होते. फक्त एक झालं की जे पोलीस कर्मचारी होते आमचे 120 कर्मचारी, माननीय SP साहेबांना भेटून सुद्धा त्यांच्याकडून यादी मिळाली नाही, त्यामुळं 120 लोकांचे मानधन काय आम्ही मिळवून देऊ शकलो नाही. CO साहेब नगर परिषदेचे सांगत होते की तुम्ही यादी द्या, ते आम्ही मिळवून देतो. तर ती यादी न मिळाल्यामुळे ते मानधन आम्ही देऊ शकलो नाही. अशा पद्धतीनं आंदोलन चालू आहेत. ह्या सामाजिक बांधिलकी राखत तुम्ही ज्यावेळेस आंदोलन करता, समाजातले मुख्य प्रश्न असे फार भेडसुणारे प्रश्न तुम्हाला काय जाणवत? सध्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण हा महत्वाचा दुवा आहे. जर शिकलं आणि आपल्या हक्काची जाणीव जर झाली तर लोक लढायला तयार होतात. शिकल्यामुळं बरेचसे प्रश्न सुटतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले त्यामुळं आज जगामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज अशी पदवी ते घेऊ शकले. आणि शिकलं तर लोकांना ज्ञान येतं आणि आपल्या हक्काची जाणीव होऊन बरेचसे प्रश्न सुटू शकतात. नुकताच तुम्ही कैलासवासी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं, स्वतःला आत्मक्लेश करून घेतला. या आत्मक्लेश आंदोलनाचं कारण होतं ज्या काही 1300 शाळा बंद होणार आहेत त्या संदर्भात, ह्या शाळांच्या बंद होण्याच्या संदर्भातलं जे एक मोठं आंदोलन आपण केलं त्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना तुम्ही थोडीशी माहिती द्या. नुकताच गेल्या 15 दिवसांमध्ये राज्य शासनाने निर्णय घेतला की राज्यातल्या कमी पटाच्या 1300 शाळा त्या बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिक्षण संचालक सुमित चव्हाण यांनी तसे परिपत्रक जारी केलेले आहे. शिक्षण अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत की या शाळांची यादी करून या शाळा त्वरित बंद करा. या शाळांची माहिती अशा पद्धतीने घेतलेली आहे, गुगल मॅपिंगद्वारे या शाळा घेतलेल्या आहेत. पूर्व प्राथमिकचे 1 किलोमीटरचं जर अंतर असेल 2 शाळांमध्ये किंवा उच्च प्राथमिक म्हणजे 5, 6 ते 8 3 किलोमीटर जर अंतर परत असेल 2 शाळांमध्ये तर ते शाळा या यादीमध्ये आहेत. आणि अशा पद्धतीने 1300 शाळा निवडलेल्या आहेत. परंतु भौगोलिक परिस्थिती जर ज्यावेळेस आपण सॅटेलाइट वरून त्या शाळा निवडतो तर तिथं नदी आहे, तिथं खाडी आहे, एखाद्या डोंगर कपारीवर गाव असतं, खाली एक गाव असतं, 1/2 किलोमीटर 1/4 किलोमीटर अंतर असतं. परंतु ऍक्च्युली तिथं जायला आपल्याला जवळजवळ 20 किलोमीटर 25 किलोमीटर लागतात. आपण जर प्रतापगडावरून पुढे बघितलं तर रायगड दिसतो आपल्याला, परंतु तिथं जायला घाट वळणं आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि गुगल मॅपिंगने फक्त हवाई अंतर आपण मोजू शकतो. त्याच्यामुळे गुगल मॅपिंग हा प्रकार जो शाळा बंद करण्याचा निकष जो आहे तो चुकीचा आहे आणि पट कमी आहे. आता जर डोंगरी भाग असेल, आदिवासी असेल, दुर्गम असेल, लोकसंख्येची घनता जर कमी असेल तर तिथून मुलं कुठे येणार? मग 4 मुलं असतात, 5 मुलं असतात, मग गुणवत्तेत पट कमी म्हणजे गुणवत्ता कमी हा जो शासनाचा जो निकष आहे तो अत्यंत चुकीचा आहे. कारण लोकसंख्याच नसेल तर पट नसणारच आहे. बरोबर. एका बाजूला आपण सर्व शिक्षा अभियानासारखे प्रकल्प राज्य शासन राबवतोय, घराघरात शिक्षण पोहोचलं पाहिजे, रस्त्यावरच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, असं एखाद्या ठिकाणी डांबोरा पिटताना ग्रामीण भागातल्या ज्या अडचणी ह्या राज्यकर्त्यांना माहीत नाही. कारण एखाद्या भागातनं दुसऱ्या शाळेत जाताना किती त्रास होतो आणि तो कशा पद्धतीने जातो हे ग्रामीण भागातल्या लोकांना आणि मुलींना विद्यार्थ्यांना जास्त प्रकारे माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये गावाच्या बाहेर जर शाळा गेली तर तिथे विद्यार्थी जातील का? गावाच्या बाहेर जर शाळा गेली तर विद्यार्थ्यांचं गळतीचं प्रमाण हे वाढणार आहे. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे मुलींचं शिक्षणाचं जे प्रमाण आहे ते घटणार आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा पाया घातला आणि आज आपण सावित्रीचा लेकीजा म्हणतोय. आणि 5वी नंतर जर गावात शाळा नसेल तर समाज सुद्धा मुलींना शाळेत पाठवणार नाही. आपण मागच बघितलं की मराठा क्रांती मोर्चाला कोपर्डीचं एवढं मोठं प्रकरण झालं, निर्भया प्रकरण झालं दिल्लीला. म्हणजे मुले या असुरक्षित आहेत आणि त्यांना जर गावापासून लांबच्या शाळेत जर तुम्ही पाठवत असाल तर ते खूप धोक्याचं आहे. आणि मग यांच्या सुरक्षेची जबाबदारी का घेणार? आपण म्हणाला की यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्यासमोर आम्ही आत्मक्लेश आंदोलन केलं,
याचा उद्देश होता की 1960 ला ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली, चव्हाण साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि ग्रामीण भागातल्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी जिल्हा परिषदांची शाळांची निर्मिती केली. या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकून आज लाखो विद्यार्थी चांगल्या उच्च पदावर आहेत, उद्योगपती आहेत, IPS आहेत, IAS आहेत आणि केवळ कमी पट आहे म्हणून गुणवत्ता कमी हा जो शासनाचा निकष आहे तो अत्यंत चुकीचा आहे. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्याला शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची पार्श्वभूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये हे जे सरकार आहे ते काळीमा फासत आहे, यासाठी चव्हाण साहेबांच्या विचाराची आठवण व्हावी म्हणून तिथे मी एक दिवसीय आत्मकले सांगतो. खरं तर या शाळा बंद होणार आहे त्यामुळे अनेक प्रश्नही निर्माण होणार आहेत. शिक्षकांचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असेल, या संदर्भात तुम्ही काय कराल? कारण शिक्षकांच्या शाळा बंद झाल्या की शिक्षकही तिथून दूर होणार आहे, तर या संदर्भात काय? आता या 1300 शाळांमध्ये सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी हे जे कोकणातले जे आहेत जिल्हे याच्यामधले 500 शाळा, तसेच पुणे जिल्ह्यातल्या 76, सातारा जिल्ह्यातील 72, सांगलीतल्या आहेत, मराठवाडा, विदर्भातला त्यानंतर नंबर लागतो. आता मराठवाड्यात जर बघितलं तर आपण ऊसतोड कामगारांचे तांडे आहेत आणि तिथल्या जर ह्या शाळा बंद झाल्या तर या मुलांनी जायचं कुठं? शिक्षकांना वाटतंय की माझं कुठल्या तरी शाळेत समायोजन होईल. आता त्या चव्हाण साहेबांच्या परिपत्रकात असं सांगितलेलं आहे की या शाळा विद्यार्थ्यांचे लगेच जवळच्या शाळेमध्ये सरळ मध्ये माहिती भरा आणि शिक्षकांचं समायोजन नवीन शाळेत करून त्यांचे पगार तिथे काढण्यात यावे. परंतु या शाळा बंद झाल्यानंतर जे शिक्षणाचं सार्वत्रिकरणाचं जे धोरण आहे 6 ते 14 वयोगटापर्यंत घटनेत त्याचा मूलभूत हक्क आहे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, RTE नुसार शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे हा शिक्षण कायद्याचा भंग आहे. त्याच्या गावातलं जर आपण त्याची शाळा बंद केली तर त्याचे प्रगतीचे दारच आपण बंद करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे खासगी शिक्षणाकडे म्हणजे वळावं किंवा त्यांना बढावा देणं असंही सरकारचं धोरण दिसते. हे सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे आणि खासगी शाळा स्वयं अर्थशासित सेल्फ फायनान्स ज्या स्कूलला आहे ते लगेच मान्यता देत आहेत आणि भांडवलशाही व्यवस्था या सरकारला सुरू करायची आहे. आणि यामुळे आदिवासी असतील, गोरगरीब असतील, शेतमजूर, दलित या वर्गातील मुलांचं शिक्षण हे बंद होणार आहे आणि भांडवलशाही शिक्षण व्यवस्था इथून पुढे निर्माण होणार आहे. आज आपण बघितलं प्रत्येक क्षेत्रांमध्ये खासगीकरण चालू आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे की उद्या अंबानीच्या, अदानीच्या, टाटांच्या शाळा या देशात चालू होतील. आपण जे दुष्परिणाम बघतोय खासगी शाळांचे, ज्या काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्यांनी तर महाराष्ट्रामध्ये हैदोस घातलेला आहे. भरमसाठ फी वाढ आहे, पालकांची छळवणूक होते, विद्यार्थ्यांची छळवणूक होते, फी भरली नाही तर त्यांना वर्ग बाहेर काढलं, हे ताजं उदाहरणच आपण पाहिलेले. आपण याचं एक वार्तापत्रही त्याच्यावरती केलेलं होतं. तर अशा परिस्थितीमध्ये शासनाची ही जी काही भूमिका आहे अतिशय संदिग्ध भूमिका आहे की इंग्रजी माध्यम असो किंवा खासगी शाळा ज्या काही असतील या खासगी शाळांमध्ये हे सगळे विद्यार्थी कन्वर्ट करायचं आणि त्यांचं उदात्तीकरण करायचं असं एकंदर हे राजकारण चाललेलं आहे. हो निश्चितच, कारण पैसे द्या आणि शिक्षण द्या अशा प्रकारचं धोरण सरकार हळूहळू राबवते आणि ही काय एखादी कंपनी नाही, ही गुंतवणूक केली आणि त्याच्यातनं पैसे मिळावेत. हे उद्या आपण म्हणतो 2020 साली जे भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी स्वप्न पाहिलं होतं की भारत हा महासत्ता होईल. जर अशा पद्धतीने आपण शाळा बंद करून त्याचा शिक्षणाचा अधिकार जर हिरावून घेतला तर भारत देश महासत्ता कसा होणार हा माझा प्रश्न आहे. आणि आता बरेचसे व्हॉट्सअप किंवा फेसबुकला मेसेज फिरत आहे शिक्षण हे विनोदाच्या तावडीत सापडलेले आहे, कारण शिक्षण मंत्री दररोज नवीन नवीन GR काढत आहे, नवीन नवीन निर्णय घेत आहेत. म्हणजे आता असं पण ठरलेलं आहे की 30% नोकर कपात करायची. 30% नोकर कपात म्हणजे जवळजवळ 5.5 लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत आणि ही नोकऱ्या गेल्यानंतर ही लोक करणार काय? उद्या नक्षलवादी सुद्धा लोक होतील, कारण यांच्या हक्काच्या नोकऱ्या जाणार आहेत. खूप मोठा या महाराष्ट्रामध्ये
म्हणजे काय म्हणतो आपण अस्थिरतेचं वातावरण निर्माण होणार आहे. मला हे ह्याच शिक्षकांचा मुद्दा मी घेऊन येईल की काही खासगी शाळांमध्ये म्हणजे एकतर निकष असतो की बीएड विद्यार्थी असावा किंवा बीएड तरी त्यांनी केलेला असावं त्या शिक्षकांनी, तर काही तर बीएडही नाहीये डीएडही नाहीत आणि तरी सुद्धा ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत असंही दिसते, तर ही मंडळी काय शिक्षण देणार आहेत समाजातील या विद्यार्थ्यांना. आता याच्यामध्ये समाजाचा सुद्धा एक दोष आहे, समाजाला प्रत्येक ठिकाणी वाटतं की आम्हाला गेलं की समाजाकडं लोकांच्याकडे भरपूर पैसा झालेला आहे, सगळीकडे फाईव्ह स्टार आपल्याला ट्रीटमेंट मिळावी, दवाखान्यात गेलं तरी असं वाटतं की एसीची रूम पाहिजे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला शाळेत गेलं तरी फाईव्ह स्टार पाहिजे. आज आपण जर बघितलं जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगर परिषद असेल इथं जे शिक्षक नेमले जातात ते गुणवत्तेच्या निकषावर नेमले जातात, म्हणजे ते हाय क्वालिटीचे असतात आणि ते ग्रामीण भागात जातात चांगल्या पद्धतीने शिक्षण देतात. आणि खाजगी शाळांमध्ये जर आपण पाहिलं तर तिथं त्याचं डीएड बघितलं जात नाही बीएड बघितलं जात नाही, कमीत कमी पगारात म्हणजे वेट बिगारी केल्यासारखं ते शिक्षक नेमले जातात. अनेक इंग्रजी माध्यमातल्या ज्या टीचर्स असतील तर त्यांना 10 वाक्य इंग्रजीची सरळ बोलता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि संस्था चालक फक्त आपला स्वतःचा फायदा बघतात त्यामुळं गुणवत्ता ही खूप घसरलेली आपल्याला दिसत आणि याच्यामुळेच खाजगी क्लासेस बिहार आणि मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मधल्या शाळांच्या सारखी अवस्था महाराष्ट्राची होती की काय अशी भीती वाटायला लागलेली. एकंदर डिग्रीचं प्रमाण पाहिलं आणि बेरोजगारीचं सुशिक्षित बेरोजगारचं प्रमाण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात ते आहे. हे विषय सगळे बाजूला लावून जर शिक्षकांना शिक्षकावरती शिक्षकांवरती विद्यार्थ्यांवरती हा खरं तर कुराडीचा गाव घालता असेल आणि या गावाला प्रत्युत्तर देण्यासाठी तुम्ही हा लढा उभारताय. एकंदर शिक्षकाच्या भूमिकेतनं तुम्हाला काय वाटतंय कितपत ह्या गोष्टीला यश येईल? आता शिक्षकांना अभियान राबवलं तर सगळ्या समन्वय समितीनं आम्हाला शिकवू द्या, शाळेतल्या शिक्षकाला जे शिकवण्याचं जे काम आहे तेच आता शासन करू देत नाही, कारण ऑनलाइन माहिती म्हणजे रात्री त्याला 11 वाजता मेसेज तो 12 वाजता अक्षरशः काही शिक्षक या ताणामुळे बीपीचे पेशंट झालेले आहेत, काही अटॅकने गेलेले आहेत, एवढी अवघड परिस्थिती. कारण खाजगी शाळेमध्ये क्लार्क असतो. मला हेच कळालं नाहीये खरं तर, एकतरी एकतर जिल्हा परिषद शिक्षक असतील नगरपालिकेचे शिक्षक असतील ही काही जी शिक्षक मंडळी आहेत ही इमाने इतपरे आपल्या शिक्षकांचं काम करत असतात, प्रामाणिकपणाने विद्यार्थ्यांना शिकवत असतात. अशा शिक्षकांच्या मागे अतिरिक्त काम लावलं जातं शासनाचं आणि तेही शिक्षणाशी निगडीत नसतं तर ते इतर विषयाशी निगडीत कामं त्यांना लावली जातात. खरं तर ही कामं खासगी शाळांच्या विद्यार्थी शिक्षकांना लावली पाहिजे होती, तर ती ह्या शिक्षकांच्या मागे लावून त्यांची गुणवत्ता काढ असत जातील हा एक मोठा प्रश्न आहे. या संदर्भात काय आपल्या देशामध्ये बेरोजगारी भरपूर आहे हे जे शासनानं सुद्धा सांगितलेलं आहे भारत सरकारनं की जनगणनेशिवाय किंवा निवडणुकीशिवाय दुसरं कोणतंही काम शिक्षकांना देऊ नये, तरी सुद्धा आपल्याकडं बेलोचं काम दिलं जातं, बऱ्याचशा ऑनलाईन माहितीचं भरण्याचं काम दिलं जातं. आणि ज्यावेळेस विनोद तावडे साहेब इथं आले होते त्यावेळेस मी त्यांना निवेदन दिलं होतं की ते शालेय पोषण आहारचं जे किंवा ऑनलाईन जे काम आहे ते तुम्ही एखादी एजन्सी निर्माण त्या लोकांना रोजगार उपलब्ध होतील आणि जे आपली शिकवण्याचं जे काम आहे ते शिक्षकांना करू द्या. जर शिक्षक सारखा कॅफेत जाऊन बसत असेल सारखा मोबाईलवर माहिती बसत असेल भरत असेल तर समाजाला असं वाटतं की हे येऊन नुसते मोबाईलवर लॅपटॉपवर काय करत असतात, मुलं सांगतात घरी आमचे शिक्षक सारखे काहीतरी लिहित असतात माहिती भरत असतात आणि जे शिकवण्याचं जे काम आहे ते शिक्षकांना शासन करून देत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्याकडे काही वेळा दुर्लक्ष होत. खरं तर मी आपण बघतो की आयडिया टाटा बिर्ला सारखी जी मंडळी आहे त्या आयडियाच्या मार्फत शिक्षण घेतोय मोबाईलवर विद्यार्थी असं जे काही चित्र दाखवतोय हे सरकारला प्रत्यक्षात आणायचंय की काय आणि महाराष्ट्रातली बेरोजगारी आणखी वाढवायची तर काय. सरांनी एक मुद्दा नक्कीच मांडला की शिक्षकांच्या हातात पेनाच्या ऐवजी बंदुका येतात की काय, एवढी वाईट परिस्थिती महाराष्ट्र शासनाने करून दिली, नक्षलवाद पोहोचवण्याला ही कारणकर्ता असतात आणि जिथे अन्याय होतो आणि त्याचा उद्रेक होतो तिथे
नक्कीच त्याच्या विरोधात मोठं बंड उभारतं. सर आपण या अंतिम टप्प्यात येत असताना तुमचं पुढचं नियोजन आंदोलनाचं काय राहणार आहे, तुमचं पुढची रूपरेषा काय राहणार? आता परवा सातारा जिल्ह्यामधील 72 शाळांची यादी आलेली आहे आणि 72 शाळा बंद होणार आहे. मी लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही या शासनाचा विरोध करा, या शासन निर्णयाचा धिक्कार करा. याच्यानंतर 0 ते 10 पटाच्या शाळा बंद होणार आहेत आणि शासनानं जे इंग्रजांची पॉलिसी होती फोडा आणि राज्य करा ती सुरू केलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 6.5 लाख शिक्षक आहेत आणि खूप मोठी ताकद आहे आणि राज्य सरकारनं बरोबर नियोजन पद्धतीनं यांच्यात फूट पाडलेली आहे. बदल्यामध्ये संवर्ग 1, संवर्ग 2, संवर्ग 3, संवर्ग 4 पुन्हा पेन्शन हवी, कोण म्हणते बंदी हवी, रोस्टर बचाव, रोस्टरला विरोध करणारे अशा पद्धतीनं वस्ती शाळा शिक्षक अशा असंख्य संघटना झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं एकत्रित जो रस्त्यावर शिक्षक यायला पाहिजे होता तो येत नाही. मला एवढं दुःख वाटतं की 72 शाळांमधल्या एकाही शिक्षकानं साधा फोन केला नाही की सर मी तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देतो. कारण आज समाज साडी माडी गाडी यामध्ये मशगूल झालेला आहे. त्याला वाटतो कोणतरी आंदोलन करेल, कोणतरी कोर्टात जाईल आणि आपल्याला न्याय मिळेल. मी एकदा शासकीय सेवेत आहे, माझी शाळा बंद झाली तरी चालेल, काय मला खाजगी शाळेत मर्ज करतील, एखाद्या ठिकाणी दुसऱ्या विभागात मर्ज करतील, माझी काही नोकरी जात नाही. परंतु आजचं जे सरकार आहे त्याला या नोकऱ्या टिकवायच्या नाहीत. खर तर ज्याच्यावर आता काही पक्ष संघटनांनी याच्यावर आंदोलन केली, पण माझं म्हणणं आहे की जो याच्या निर्णयानं बाधित होणार आहे तो कधी पेटून उठणार आहे? जो शिक्षकांच्या शाळा बंद होणार आहे, ज्या विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होणार आहे, त्यांनी खर तर पेटून उठलं पाहिजे होतं. त्यामुळे मी हे आत्मक्लेश आंदोलन केलेलं आहे आणि खरं या शिक्षकांनी पेटून उठण्याची गरज आहे. निश्चित या शिक्षकांनी पेटून उठण्याची गरज आहे. खर तर सरांनी म्हणलं आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे या वेळेत आपल्याला मुलाखत थांबलं. ते विषय फार मोठा आहे, शैक्षणिक आहे आणि खर तर भारताच्या भावी पिढीचा हा प्रश्न आहे. महाराष्ट्रामधनं अनेक लोक मोठी झाली आणि उच्च पदावरती गेली आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधनं गेली जिथे पटसंख्या नव्हती अशा ठिकाणी शिकणारी मुलं उच्च पदस्थ आहेत. आणि तरीही म्हणला तुम्ही म्हणल्याप्रमाणे की शिक्षणाचा विनोद झालेला आहे. खरं तर आपण हे सगळे डोळ्याने बघतोय आणि सर आपण इथे आलात एकतर तुमच्या आंदोलनाची आम्ही धार पाहिलेली आहे, माध्यमातून आम्ही तुमच्या बातम्याही बघतोय करतोय, एकंदर परिस्थिती समाज व्यवस्था याच्यावरती तुम्ही आघात करत आहात आणि न्याय मिळण्याचा प्रयत्न करत आहात. किती लोक तुमच्या बरोबर येतील किंवा किती लोक येत नाही याच्याकडे न बघता तुम्ही मात्र प्रामाणिकपणे लढा देत आहात. जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगाल? जाता जाता एवढंच सांगेन की स्वतःच्या हक्काची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे आणि कुणी महापुरुष येईल आणि माझा प्रश्न सोडवेल, माझ्यासाठी आंदोलन करेल हे रडत बसण्यापेक्षा जर आपल्यावर अन्याय झाला तर पेटून उठा आणि गवताला सुद्धा भाले फुटतात. तुम्ही तुमच्या अन्यायावर तुमच्यावर झालेला जो अन्याय त्याचा प्रतिकार करा, यश मिळेल. थोडासा संघर्ष करावा लागेल पण भारतात लोकशाही अजूनही टिकून आहे आणि आपल्याला लोकशाहीनं आंदोलनाचं जे हत्यार दिलेलं आहे ते जरूर वापरा आणि चांगल्या पद्धतीने वापरा, तुम्हाला न्याय निश्चित मिळेल. निश्चित न्याय मिळून देईल. तुम्ही सगळ्यांनी आता सर जे म्हणाले की प्रत्येकाला रस्त्यावर उतरण्याची ताकद पाहिजे, मात्र आपण दुसऱ्यांवरती अवलंबून असल्यामुळे आपलं नुकसान होतंय. सर तुम्ही इथे आलात आणि जी काही माहिती दिली खर तर माहिती म्हणण्यापेक्षा एक रस्ता दाखवून दिलाय सर्वांना. खरं किती जण या वाटेवरती येतील आता एक प्रश्न आहे, मात्र आपण अपेक्षा करायला काय हरकत नाही कारण अपेक्षेवरती जग चालते. तर आपण ह्या कार्यक्रमाचा भाग इथेच थांबूयात, पण पुन्हा एकदा परत भेटू असं आश्वासन आम्ही आपल्याकडनं घेतोय आणि इथेच कार्यक्रम संपवतोय. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.